काय म्हणली होती तू हे तिळगूळ खायला घर म्हणलं तिळगूळ धर म्हणलं काय म्हणली होती दीदी दीदी ते ती म्हणली कसं नको मला नको असं करून पुन्हा मग तिनं स्वतःनी घेतला आणि माझ्या मी जेव्हा चारायला असं केलं भाटपुडी तर ती म्हणली नको मला तुझ्या हातचा खाल्ला ना आणि तिनं स्वतः आणखीन कसं कसं बघत तुझ्यासोबत माझा काय तिच्या पुस्तकाला हात नाही लावू देणार पेन घेतला तर म्हणणार की नाही घ्यायचं माझा पेन आहे तू कुठून आणलास म्हणलं दिन कपडे घालू का तुझे ग तू म्हणते नको नाही घालायचे माझे कपडे तर मला घेतलेले तर पुन्हा मग जेवण करताना जेवण करताना मग तिथे म्हणलं मग तिथे माझं घ्यायचं का ते म्हणते जाय तिकडं आणि जर चांगलं असेल बरं का जेव्हा चांगलं एकदम चांगलं असेल आणि मी जरी माझं उष्ट असेल तरी बाजू कोण खाते पण माझं उष्ट नाही चांगलं काय असलेलं खाते जसं बघ रसमलाई पुन्हा काल पुन्हा कालचं ते हे नाही का पाव आणलेला ते मस्का पाव पुन्हा रसमलाई आणते ना बा मग ते पण पुन्हा म्हणजे तिला मग मला चारलं की म्हणते तिला मला चारा तिला म्हणलं काय दीदी रे मला इरेझर तरी दे ग तुझं किती छान आहे तरी म्हणते तू मी कशाला देऊ तुला मला हातात पाडली असं म्हणते काय तिची वस्तू घेतली तर म्हणते हात लावू नको माझ्या वस्तूला ती तुला हात सुद्धा लावत नाही ना म्हणजे तुला असं स्पर्श करत नाही ना मी जर तिच्या जवळ गेले आता बघ असं कसं धरलंच मला असं धरलं मी तिला हात सोड ग असं म्हणते दोन्ही बी माझ्या असले की आणि ही पोरगी फक्त काळी म्हणून ती पोरगी भेदभाव करते काय करावं आता मला तर काहीच कळत नाही म्हणजे असं गेलं ना आता कसं पकडलंस तू असं पकडलं ना तिला तू म्हणती हात काढते हात नाही काढलं तर म्हणती मग मारते बाय पण मी तुमच्या दोघीला बी शिवलं होते पण मी तसं शिकवत नाही ना ग मी कुठं शिकले तसं ती शिकली आता मी काय करतो मी गेल्यावर कसं होईल ग तुझं मी गेल्यावर कसं होईल तुझं कुठं जाशील तू म्हणजे माझं काही झालं तर तुझं कसं होईल काय तसं काय नसतंय बर मम्मी गप तसं बोलायचं नसतंय सगळ्या लोकांना सांगते की पिलो भेदभाव करू नका असं करू नका तसं करू नका आता तीच तशी जन्मली तर मी काय करू त्याला पण मी तसं शिकवलेलं नाही तिला कधीच रडायचं नाही बरं का सांगायला तुम्ही नाटकं जास्त त्रास होते ना कधी कधी